गावामध्ये असा उपक्रम सुरू झाल्यामुळे या लोकांसाठी ती खूप वेगळी गोष्ट आहे. जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना मातृभाषेसोबतच राष्ट्रीय भाषा आणि आंतरराष्ट्रीय भाषेचं म्हणजेच हिंदी आणि मराठी आणि इंग्रजीचं शिक्षण दिलं जातं. मात्र पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एक सारोळ अशी जी जिल्हा परिषद शाळा आहे त्या भाषेमध्ये आता आंतरराष्ट्रीय म्हणजे जगातील 4 नंबरची जी भाषा आहे स्पॅनिश भाषा तिचं देखील शिक्षण दिलं जातं. मुलं आता मातृभाषेसह स्पॅनिश भाषेचं शिक्षण घेत आहे. नमस्कार, मी प्रीतम पुरोहित, तुम्ही पाहता डिजिटल प्रभात. आज शिक्षक दिनानिमित्त जाणून घेणार आहोत प्राथमिक शिक्षिका वंदना कोरडे यांनी मुलांना स्पॅनिश भाषा शिकवण्याचा केलेला छोटा प्रयत्न या माध्यमातून. ओला मी प्रीतम. ओला सोय गीता. म्हणजे नमस्ते, मी गीता. ओला गीता. ओला प्रीती. बायनोस दिवस गीता. बायनोस दिवस प्रीती. कोमो इस्तास. बीएन. आदिओस. आदिओस म्हणजे हॅलो. म्हणजे हॅलो. ओला म्हणजे हॅलो. बायनोस दिवस म्हणजे गुड मॉर्निंग. कोमो इस्तास म्हणजे हाऊ आर यू. बीएन म्हणजे मी फाईन. आदिओस म्हणजे बाय. माय नेम इज प्रीती. माय नेम इज गीता. आम्हाला स्पॅनिश शिकायची म्हणजे दुसरी भाषा शिकायची आवड नव्हती. आता आमच्या मॅडमनी आम्हाला नवीन भाषा शिकवली, आम्हाला खूप आनंद होतो. आत्ता नुकतीच म्हणजे 2 महिन्यापूर्वी या शाळेत बदली झालेली आहे. त्याआधी मी गोरे बुद्रुक जे खडकवासल्याचे तिथे गाव आहे हवेली तालुक्यामध्ये तिथे काम करत होते. तर मग 1 वर्षापूर्वी साधारण मी हा उपक्रम सुरू केला. तर माझ्या मैत्रिणीच्या मुलाला फ्रेंच भाषेसाठी ॲडमिशन मिळालं होतं. मग हा विचार तिथनं खरं तर सुरू झाला वर्षभरापूर्वी की मग माझी मुलं यांना मी हा उपक्रम कसा देऊ शकते किंवा त्यांना एखादी लँग्वेज कशी येऊ शकेल हा विचार माझ्या डोक्यात तेव्हापासून सुरू झाला. मग कोरोनाचा काळ होता, इंटरनेट तर आहे आपल्याकडे मोबाईल. मग मी काही ॲप्लिकेशन्स डाउनलोड केली, त्यानंतर यूट्यूब आहे आणि गुगल, याच्या मदतीनं मी माझ्या स्वतःच्या नोट्स बनवायला सुरू केल्या. कारण स्पॅनिशचे नोट्स तर उपलब्ध कुठेच नाही आहेत. मग मला त्या स्पॅनिशमधून इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमधून मराठीत अशा प्रकारे ते करायला सुरुवात केली. मग पहिलं 1 to 10 अशा पद्धतीने सुरू केलं. मग आता या शाळेतली मुलं 1000 पर्यंत संख्या म्हणतात. फ्रुट्स, बर्ड्स, ॲनिमल्स, कलर्स, ग्रीटिंग्स, संवाद, त्यांचा दैनंदिन जो संवाद आहे हे सर्व ते स्पॅनिशमध्ये आता करू शकतात. ॲक्च्युली आपल्या मोठ्याच लोकांच्या मनामध्ये जास्त भीती असते. मुलं खूप जास्त इनोसंट असतात, त्यांना तुम्ही कितीही द्या आणि काहीही द्या ते लगेच ते ॲबसॉर्ब करून घेतात. सो जसं मराठी, इंग्लिश, हिंदी आहे तसं स्पॅनिश ही एक भाषाच आहे. आणि ही शिकवताना मुलांना मला तो उच्चार मला स्वतःला कानाला हेडफोन लावून पुन्हा 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 ऐकून तो मला समजून घ्यायला लागत होता. आणि मग तो त्याचा उच्चार मला लिहून काढून मग तो मुलांपर्यंत पोहोचवायला लागत होता. ॲक्च्युली ग्रामीण भागामध्ये शहरात ही गोष्ट खूप सहज मिळते. जर तुम्ही बघितलं तर जर 5 किंवा 10 शाळेमागे ही भाषा किंवा वेगळी भाषा जर्मन किंवा अशा भाषा शिकवतातच. परंतु खेडेगावामध्ये असा उपक्रम सुरू झाल्यामुळे ह्या लोकांसाठी ती खूप वेगळी गोष्ट आहे इफ वी कम्पेअर इट टू सिटी स्कूल. सो ह्या लोकांनी हा उपक्रम एवढा उचलून घेतला की पालकसुद्धा आमचे मुलांकडनं हा अभ्यास खूप व्यवस्थित पाठ करून घेतात. ते स्वतःही काही म्हणजे घरी त्यांना यूट्यूब आणि मी पाठवलेल्या नोट्स व्यवस्थित हे करतात, पुरवतात. आत्ता जर आपण बघितलं तर पर्यटन किंवा व्यवसाय ह्या निमित्तानं सगळं जग खूप जवळ येते, त्यामुळे असे बहुभाषी लोकांची खूप जास्त गरज आहे असं मला वाटतं. तर मग ही जर तुम्ही स्पॅनिश बघितली तर जी आहे 20-21 देशांची तर ही स्पॅनिश ही आहे. तर मग ह्या मुलांना ही भाषा शिकली तर नक्कीच त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये त्याचा फायदा असा होईल की ते त्यानिमित्तानं दुभाषी बनू शकतात. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्यांना लवकर अप्रोच केलं जाऊ शकतं. मुलांना मी वर्गात जेव्हा मुलं येतात तेव्हा आपण कुठली भाषा शिकवताना आपण काय करतो की मुळाक्षर शिकवतो, ओ आई शिकवतो. तर त्या पद्धतीनं मी स्वतः 18 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करते. तर त्या पारंपरिक पद्धतीनं न जाता किंवा मला त्या पद्धतीनं जायचं नव्हतं, थोडंसं वेगळ्या पद्धतीनं जावे असं ठरवलं. मग जे मुलांचे दैनंदिन संवाद असतील किंवा कॉन्व्हर्सेशन असेल, रंग, हे त्यांच्या आवडीच्या विषयापासून मी सुरुवात केली. आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारोळे, केंद्र सारोळे, या ठिकाणी नवीनच आम्ही उपक्रम चालू केलेला आहे. आमच्या शाळेत जे नवीन शिक्षिका आले आहेत वंदना कोरडे मॅडम, त्यांच्यामार्फत आपण स्पॅनिश इंग्लिश हे विद्यार्थ्यांना शिकवतो आहे. तर हा उपक्रम आमच्यात म्हणजे राज्यभरातून ही पहिलीच शाळा असावी
कारण त्यांनी प्रिया पाटीमाग गोरेबुद्रुक या ठिकाणी काम केलं, त्या ठिकाणी पण त्यांनी हा उपक्रम राबवलेला आहे. आमच्या आदर्श गटशिक्षण अधिकारी मॅडम सोनोने मॅडम यांनी शाळेला भेट देऊन ह्या उपक्रमाची पाहणी करून कौतुक केलेलं आहे, विद्यार्थ्यांच्यावर कौतुकाची थाप टाकलेली आहे. तर हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे की इंग्रजी बरोबरच मुलांना स्पॅनिश, जापनीज किंवा इतर जे भाषा आपण शिकवल्या तर भविष्यात त्यांना या भाषेचा उपयोग आपल्या जीवनामध्ये करता येईल आणि भविष्यकाळात चांगला वापर करून आपल्या स्वतःची प्रगती आणि देशाची प्रगती घडवणं त्यांचा मौलिक हातभार लागेल असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. ईगल अगिला, ईगल अगिला, आऊल पुहो, आऊल.